मुंबईत 20 जानेवारीला ओबीसींचं आंदोलन होणार आहे, तर 20 तारखेला मुंबईत होणाऱ्या ओबीसी आंदोलनात प्रकाश आंबेडकर नक्कीच सहभागी होणार आहेत, अशी प्रतिक्रिया ओबीसी जनमोर्चाचे अध्यक्ष प्रकाश शेंडगे यांनी केली. तसेच 2000 गाढव मेंढरांसह मुंबईत धडकणार असल्याचा इशाराही प्रकाश शेंडगे यांनी दिला. तर गाढव आणि मेंढरं पाळण्याचे धंदे शेंडगे यांनी सोडले पाहिजेत, अशी टीका नरेंद्र पाटील यांनी शेंडगेंवर केली. प्रकाश आंबेडकर सुद्धा आमच्या आंदोलनाला पाठिंबा द्यायला त्या ठिकाणी नशीत येतील असे माझा ठाम विश्वास आहे. आणि त्या आमचं अभिनंदन होणार आहे. आमचे 2000 गाढवं तयार झालेले आहेत. गायकवाड साहेबांचा आम्हाला फोन आला होता. 2 गाढवं डुक्कर मंडळ सगळं हे सगळं घेऊन आमचं आंदोलन जे आहे ते आंदोलन ह्या मुंबईमध्ये आमचं होणार आहे. आणि आमचाही जात नाही अजेंडाचा जो पण निर्णय होत नाही. जो निधी तुम्ही महाराष्ट्रासाठी दिलेला आहे 3.5 हजार कोटी तुम्ही निधी दिला आहे तो निधी आम्हाला देत नाही आहे. तोपर्यंत आमचं आंदोलन संपणार नाही. आणि जर सरकारनं काय निर्णय घ्यायचा प्रयत्न केला तर 24 या निवडणुकीमध्ये मात्र या सरकारला घरचा रस्ता दाखवल्याशिवाय ओबीसी स्वस्त बसणार नाही. हा निर्णय आजच्या मेळाव्यात सुद्धा झालेला आहे. प्रकाश शेंडगेच्या उत्तर काय, त्याच्यात काय उत्तर देणार, ज्याला त्याला काय करावं. सरकार आहे कटिबद्ध. मेंढरं जरी घेऊन आले तर त्यांना वेगळं रूट देतील. गाढवं आली तरी ती वेगळं रूट देतील. आता त्यांनी गाढवं आणि मेंढरं पाळण्याचे धंदे सोडले पाहिजे. त्यांची मुलं शिकून मोठी झाली पाहिजे. अजूनही त्या धंद्यामध्येच अडकले ती लोकं. त्याच्यामुळे समाज मागे राहिला. म्हणजे का त्यांचे नेते त्यांच्या समाजाला एका व्यवसायाला बांधून ठेवले हेच मला कधी कळत नाही. ठीक आहे, परंपरेप्रमाणे आम्ही शेतकरी होतो, आम्ही कुणबी होतो, आम्ही आता व्यवसायाच्या माध्यमातून मोठे झालो. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.